शबरीला राम म्हणतात माझं भजन करू नको तुझं मी भजन करीन. भगवंताचं भजन करतो तो खरा भक्त नाही बर. ज्या भक्ताचं भजन भगवान परमात्मा करतो हा भक्तीचा कळस आहे. ठीक आहे. शबरी माता म्हणते राम म्हणतात आई येतो मी येतो. शबरी रामाला म्हणते प्रभू तुमचा चेहरा कशाने काळा झालाय. रामानं सांगितलं आई कोणीतरी राक्षसाने माझी पत्नी नेली बघ त्याचा तपास नाही. शबरीनं पहिला सल्ला रामाला दिला जा म्हणे वृषमुख नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर पाच वानर बसू नये नळ नील जांबिवंत सुग्रीव आणि हनुमंत. किष्किंधानगरीचा सुग्रीव त्याच्यासोबत मित्रत्व करा तुमची पत्नी सापडल. शबरीनं रामाला आशीर्वाद दिला आणि शबरी म्हणते प्रभू तुम्ही जाण्याच्या अगोदर आता मी जाते मी खूप थकले. रामाने शबरीच्या मस्तकावर हात ठेवला आणि योग साधनेच्या जीवावर शबरी अग्नीमध्ये तिची प्राणज्योत विलीन होते. याला रामायणातला शबरी उद्धार म्हणतात. बोलिये शबरी माता की जय हो. राम लक्ष्मण त्या ठिकाणाहून निघतात. पंपा नावाचं सरोवर समोरून नारदाची स्वारी येते. नारायण नारायण रामाला पाहून नारद महर्षी कसं म्हणतात आता कसं वाटतंय आमचं तवा तसलं झालं होतं तवा लय तुम्ही हसत होते आणि मग आता कसं वाटतंय. ही गावरान मराठी कळते का तुम्हाला. रामायण ज्यांनी दुसऱ्या दिवशी ऐकलं त्याला माहित आहे. नारदाला वानराचं तोंड दिलं होतं का वानराचं तोंड. म्हणून नारदानं शाप दिला होता रामाला तुझी बायको राक्षसनी ही आणि तो नारद पुढून आलाय आता आणि रामाला म्हणतोय आता कसं वाटतंय. राम म्हणले बरं वाटतंय. एका वाघानं कमांडरच्या मागाल्या फालकीवर लिहिलं होतं आता कसं वाटतंय आणि तीच कमांडर पुलावून तळ्यात पडली भोपळवरी झालं तोंड गेलं पाण्यात. कुणी बी पुलावून येऊन बघायचं तेवढंच वाचायचं आता कसं वाटतंय. राम तिथून पुढे वृषमुख पर्वताच्या पायथ्याला जातात आणि डोंगरावरून सुग्रीवानं पाहिलं आणि हनुमंतरायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं हे हनुमंता डोंगराच्या पायथ्याला दोन राजकुमार कोण आहेत ती पाहून ये. हनुमंतराया खाली येतात. आपल्या रामायणामध्ये आज हनुमंतरायाची रामाची भेट आहे. आल्याबरोबर हनुमंतरायाने रामाचं दर्शन घेतलं नाही. आल्याबरोबर रामाला हनुमंतरायाने विचारलं पहिलं आपण कुणी अवतारिक पुरुष तर नाही ना. आणि मग रामानं सांगितलं अरे हो. अरे जाऊ द्या येते ते बाहेर. हनुमंतरायाने विचारले आपण कुणी अवतारिक पुरुष तर नाही ना. आणि मग रामानं सांगितलं अरे हो आम्ही ना अयोध्येच्या राजा दशरथाचे राजकुमार आहोत. आवाज थोडा कमी कर माझा. हो या देहाला लखन म्हणतात आणि या देहाला राम म्हणतात. हनुमंतरायाला असं नाही म्हणले राम की मी राम आहे आणि तो लक्ष्मण आहे असं नाही बोलले. मी पण येऊ दिला नाही. या देहाला राम म्हणतात आणि त्या देहाला लखन म्हणतात. टणकून उडी मारली हनुमंतरायानं खरं रूप प्रकट केलं. शिपटीचा गोंडा पाठीवर टाकला घुटना धरणीवर टेकवला आणि प्रभूच्या चरणावर नतमस्तक झाले. भिकाऱ्याला हंडा सापडावा तसं रामाची भेट झाली. हनुमंतरायाला आनंद मावत नाही. रामायणामध्ये हनुमंतरायाची आणि रामाची भेट झाली त्या दिवशी हनुमान चालीसा म्हणण्याची पद्धत आहे रामायणात.
आणि सर्वांनी टाळी वाजवून हनुमान चालीसा म्हणायची आणि ज्याला येत नसत त्यांनी व्हाटावर व्हाटका व्हायला पण आपटायचा. हो श्री गुरु चरण सरोवर निज मन मुकुर सुधार बर बिमल जसो धोदायक फल छारि बुद्धिहीन तनु जानि सुनिलो पवन कुमार बल बुद्धि सदा हरि जय नाथ हृदय मारे.
स्वामी आणि सेवकाची भेट झाली म्हणून हनुमंतरायाच्या नावाने एकदा जे जयकार करा. जेवढी ताकद दिली ना तेवढी ताकद हनुमंतरायाच्या जय जयकारासाठी वापरायची. जय बजरंग बली की. महिला मंडळी पुरुष सर्वांनी एका स्वरात जय म्हणायचं. मंदिरातला हनुमंतराय जागा झाला पाहिजे इतकी ताकद लावा. जय बजरंग बली की. नाही कसं राहिली तुम्ही. फपाळ भाऊ तुमची ताकद लावा. जय बजरंग बली की. अब देखो हनुमान जी का खेल चालू हो गया. अपने रामायण में हनुमंतराया रामाला म्हणतात प्रभू ऊपर चलो. देखो कमी करा थोडा. रामानं सांगितलं बाबा थकलोय मी. आणि एक पॉइंट सांगायचा राहिला तुम्हाला. हनुमंताची भेट झाल्याबरोबर रामाने बोलण्यात परिवर्तन केलं. राम हनुमंतरायाला म्हणतात ते हनुमंत आजपासून लक्ष्मणापेक्षा तुझ्यावर मी जास्त प्रेम करणार. आता वास्तविक खरं पाहिलं तर या बोलण्याचा लक्ष्मणाला राग यायला पाहिजे ना. आईच्या पायाची शपथ वाहून 14 वर्षे रामासाठी उपवास करणारा लक्ष्मण आहे ना. रामाच्या या बोलण्याचा लक्ष्मणाला तसा राग यायला पाहिजे ना. हे बंदर आता आलंय वो. आणि रामानं डायरेक्ट बदल केला. लक्ष्मणापेक्षा मी आजपासून हनुमंतरायावर जास्त प्रेम करणार. तुम्हाला पटू नाही तर नाही पटू, पण ही गोष्ट हनुमंत लक्ष्मणाला पटली. का पटली लक्ष्मणानं ओळखलं. हनुमंतराया प्रत्यक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. आणि लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. आणि शेष नारायण म्हणजे हनुमंतरायाच्या गळ्यातला दागिना आहे. मला खरं सांगा, नवरदेव गळ्यामध्ये लाकीट घालून जर आईच्या समोर आला नवरदेव, तर आई लाकीटावर प्रेम करील का नवरदेवावर? झोपल्या काय गडी ह्या. 20 तोळ्याचं लाकीट गळ्यामध्ये घालून नवरदेव आई समोर आला, आई कुणावर प्रेम करणार? लाकीटावर का नवरदेवावर? लाकीटाचं काय घेणं आईला पडले? आई शुद्ध प्रेम करणार नवरदेवावर. तसा हनुमानजी नवरदेवच येऊ. आणि त्याच्या गळ्यातलं लाकीट म्हणजे लक्ष्मण शेषाचा अवतार. म्हणून लक्ष्मणाला राग येत नाही. हनुमानजी म्हणतात चलो उपर. राम म्हणले मी थकलोय. हनुमंतरायानं सांगितलं आता थकायची काय गरज आहे. एवढं मोठं वाहन आलंय ना, मोठं रूप धारण केलं हनुमंतरायानं. रामाला उचललं उजव्या खांद्यावर, लक्ष्मणाला डाव्या खांद्यावर. आणि हनुमंतरायानं उड्डाण केलं. जय राम. लक्ष्मणाला घेऊन हनुमंतरायावर डोंगरावर आले. पटकन सुग्रीव उठला, धावत गेला आणि रामाच्या चरणावर नतमस्तक झाला. सुग्रीव सुग्रीवाला पाहिल्याबरोबर रामाने विचारलं कोण तू, तुझं नाव काय, तुझं गाव कोणतं, नि इथं येऊन का बसला? सुग्रीवानं सांगितलं प्रभू किष्किंधानगर माझं गाव आहे, सुग्रीव माझं नाव आहे. आणि माझा बंधू वाली त्यानं माझी बायको हिसकावून घेतली आणि लय मारलं द्यावा मला. उग पाळण्यात वाचता दे म्हणून तिथून सटकलो, जिवंत राहिलो, इथं येऊन बसलो. रामाने विचारलं सुग्रीव तुझा सख्खा भाऊ आली आणि तुझी बायको त्याने हिसकावून घेतली, याचं कारण काय? आणि मग सुग्रीव म्हणतो प्रभू एकदा किष्किंधा नगरीमध्ये एक मोठा राक्षस आला होता. त्या राक्षसाला मारण्यासाठी वाली आणि आम्ही पळत होतो त्याच्या पाठीमाग. तो राक्षस डोंगराच्या भुयारामध्ये गेला. माझा बंधू वाली
भुयारात त्याच्या पाठीमाग पळणार एवढ्यात माझ्या बंधू वालीने मला सांगितलं, सुग्रीव या भुयाराच्या दारामध्ये तू थांब, मध्ये जाऊन मी राक्षस मारतो. एक महिन्यामधून मी बाहेर नाही आलो तरी सुग्रीव तू दारातला हलू नको. हे प्रभू, त्या राक्षसाला भुयारामध्ये मारण्यासाठी माझा बंधू वालीमध्ये गेला. दोन महिने तीन महिने आला नाही. नका का बंधू माझा वापस येईना, पण डोंग त्या भुयारामधून रक्ताचा पूर बाहेर आला. आणि मग माझा अंदाज झाला, 15 दिवस थांबलो, नक्की माझा बंधू वालीमध्ये राक्षसानं मारला असल. त्या भुयाराला दगडाची बाल आडवी लावली आणि किष्किंधा नगरीला मी वापस आलो. 6 महिने थांबलो आणि तिथून पुढे किष्किंधा नगरीच्या लोकांनी माझा राज्याभिषेक केला. वाली मेला असं जाहीर झालं आणि किष्किंधा नगरीचं राज्य मला दिलं. किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव केला लोकांनी. पण तिथून पुढे 1 महिन्याने वाली दगडाची बाल ढकलून बाहेर आला आणि किष्किंधा नगरीमध्ये येऊन पाहिलं, सिंहासनावर राजा बसलेला सुग्रीव पाहिला. पळत गेला वाली आणि सुग्रीवाच्या छातीवर लाथ मारली. सिंहासनावर सुग्रीव खाली पडला. वालीने सुग्रीव उचलला, इतका मारला सुग्रीव, ठो 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 ठो, खूप मारलं, खूप खूप मारलं देवा मला. आणि मारून थांबला नाही वाली, माझी बायको हिसकावून घेतली. आणि उगो मी पळण्यात पाहिल्यापासून कुणाला ऐकत नाही म्हणून सटकलो आणि इथे येऊन थांबलो. रामाने विचारलं, इथं वाली येत नाही का, इथं तू कसा काय सुरक्षित? सुग्रीवाने सांगितलं, प्रभू हा मातंग गुरुदेवाचा परिसर आहे. एकदा वालीकडून मातंग गुरुदेवाच्या यज्ञामध्ये रक्त सांडलं होतं आणि मातंग गुरुदेवाने शाप दिला वालीला, तू माझ्या परिसरात आलास तर जळून भस्म होशील, म्हणून इथं वाली येत नाही, मी सुरक्षित आहे. ठीक आहे, रामाने सांगितलं, सुग्रीव उद्या सकाळी 10 वाजता तुझ्या बंधू वालीला मी मारणार. सुग्रीवाला वाटलं, देव जरा हुशारी दिसतोय. हे प्रभू, वाली म्हणजे काय, तुम्हाला वडापाव विकणार आणि गारीगार विकणार दिसला काय? अहो वालीला मारणं म्हणजे सोपं आहे काय? वाली 33 कोटी देव बंदीखान्यात टाकणारा राजा रावण आहे, पण त्या सुद्धा रावणाला बगलामध्ये दाबून 7 समुद्राची 6 महिने वाली आंघोळ करीत होता, आणि त्या वालीला कसं काय मारणार तुम्ही? वाली सुग्रीव म्हणतो, देवा तुमचं मला पटेल, पण दुदुंबीच्या हाडाचा डोंगर एवढा ढीग आणि 2 ताडाचे झाड जर तुम्ही एका बाणात छेदन केले तर. पटकन रामाने बाण काढला, दुदुंबीचा हाडाचा ढीग आकाशात लावला आणि 2 ताडाचे झाड छेदन केले. आणि मग सुग्रीवाला वाटते, बापरे ही ताकद काही आगळी वेगळीच आहे. सज्जनानो, अग्नी पेटवला आणि अग्नीच्या साक्षीने रामाने सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व केलं. आता सुग्रीवानं रामाला विचारलंय, तुमचा चेहरा काळवंडला कशानं? रामानं सांगितलं, सुग्रीव तसा तुझा आणि माझा रोग एकच आहे म्हणले. तुझी बायको तरी घरच्या घरी ठेवून घेतली, पण माझी पुणे नेली अजून मिळत नाही त्याला. एका जातीचे दोघ जण भेटलो. अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व केलं. रामाने सुग्रीव मित्रत्व मित्र केलं सुग्रीवाच्या सोबत, पण ही गोष्ट लक्ष्मणाला खटकली. लक्ष्मणजी म्हणले, प्रभू हे दादा खूप मोठी चूक केली तुम्ही. सुग्रीव मित्रत्व करण्याच्या लायकीचा नाही, सुग्रीव मूर्ख आहे. लक्ष्मीजी म्हणले, मेला बिचारा जटायू पक्षी सीतामाईसाठी स्वतःच्या प्राणाची कुर्बानी दिली. हे 5 वानर इथं खाऊन हल्यासारखे पोचले, याला रावणाचा रथ अडवता आला नाही, सुग्रीव मित्रत्व करण्याच्या लायकीचा नाही. आणि भक्ती सीतामाईची अलंकाराची गाठोडी सुग्रीवाने रामाच्या जवळ दिली, सीतामाईचे अलंकार. आणि ते गठुड कुठं सोडलं रामानं? लक्ष्मणाच्या समोर. सीतामाईचे अलंकार लक्ष्मणाला विचारले रामानं,
हे जानकीचे अलंकार आहेत का? ते अलंकार पाहून डोळे भरून आले लक्ष्मी म्हणाचे, दादा पायातले पैंदणाने नृपुर आई साहेबाचे वरचे दागिने कधी दादा पाहिले नाही मी. ज्या ज्या वेळेला दादा तुमचं दर्शन घेतो ना, त्या त्या वेळेला भाभीचं दर्शन घेतो ना, तर पैंदणाने नृपुर पाहिलेत नाही, आई साहेबाचे ते. पण वरचे दागिने दादा कधी मी पाहिले नाही, याला म्हणतात वैराग्यवान साधू. वरचे दागिने रामाने तपासले, पैंगण नृपुर लक्ष्मणाने तपासले, आणि ते दागिने हातात घेऊन रामाचे डोळे भरून आले. सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व केलं याचे तीन कारण. पहिलं कारण शबरीने सांगितलं होतं, सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व करा. दुसरं कारण सीतामाईने इथंच का अलंकाराची गाठोडी टाकावी म्हणून मित्रत्व. आणि तिसरं कारण आहे भगवान शंकराचा अवतार हनुमंतराया यांच्यात बसू नये म्हणून मित्रत्व. सज्जनानो पाहता पाहता रात्र निघून गेली आणि रामाने सुग्रीवाला सांगितलं हातामध्ये बाण धनुष्य घे आणि वालीला मारायचे. सुग्रीवानं सांगितलं प्रभू मी वालीला मारू शकत नाही. रामाने सांगितलं निमित्त आहे तुझं फक्त, मारणार मी आहे. आणि मग सुग्रीव हातामध्ये गदा घेतो आणि वालीच्या नगरीमध्ये त्या रणमैदानामध्ये जातो वाघ मारे. किष्किंधा नगरीच्या यशीमध्ये जातो आणि वालीला आवाज देतो, इकडे लक्ष द्या. ए वाली, वाजव दादा वाजव, एकदम बंद कुठे जाऊ. अरे वाली आला पण सुग्रीव कुठे? सुग्रीव थोडी जात पाहिजे रे. सुग्रीव या लपलप करतोय जाऊ नका पतिदेव. तरी पण तो वाली हातामध्ये गदा घेऊन निघतो. हाट जा तारा, रणांगणाच्या ठिकाणी शुराचं मरण हा त्याच्या जीवनातला शुभ शकून आहे. आणि सज्जनानो तो वाली आणि एकीकडून सुग्रीव त्याचं युद्ध होत, युद्ध वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होत आहे. घमासान युद्ध होते वाघ मारे. मारो पकडो असल्यामुळे ताडाच्या झाडाच्या आड उभा राहून रामाने बाण सोडला. तो बाण सुई सुई करत येतो आणि वालीच्या हृदयामध्ये घुसतो आणि वाली धरणीला पडतो. हरियाणा
ساوند فوتا بس 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 دابا بارلت تلالي يكدى لكشنيا راماني بان مارلان والي درنيلا پڑلیا ور راما لیتی ترام راما چا پایا چی چاہون لگلیا ور درنيلا پڑلیلا والي مانو تلون راما لا کائے بولتو يكدى لكشنيا والي من تو اے راما کوشلیا مائی تو دود پینارا مولگا اسا غلط کام کرو شکت نائی एकादे वेळेस तरी कौशल्यमाईच्या गैरहजेरीमध्ये तुला काही काही दुधाचा घोट पाजला असावा वाली रामाला म्हणतो ए रामा भांडण आमच्या भावा भावाचे तुझा काय संबंध आहे बांध मारायचा काय अवैधला येऊन तुझा बांध कोरला मी तुझ्या गावात येऊन आम्ही राजकारण केलंय काय संबंध आहे तू बांध मारलास आणि मला धरणीला पाडला पाडलेस तू आम्ही ऐकले والي من تو آمي آئي كلي راما چا آوتار دھرما چا حتا ساتھی اے تو مالا مارون آدھرم کرتو دھرم حتا آواتر اوگوسائی دھرم حتا آواتر اوگوسائی مارو بائی بانا کی ناری دھرم حتا آواتر खेळत नाही खाऊन पिऊन पहिला खूप खूप गोड संवाद आहे वालीचा रामाचा तुम्ही बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला विशेष वाटेल धर्मेवर पडलेला वाली रामाला म्हणतो तू अधर्मी आहेस रामाला अधर्मी म्हणतो तो धर्माच्या हितासाठी तुझा अवतार मला बाण मारून तू अधर्म करतो रामले मूर्खा धर्म ना धर्म कळला का तुला गप्पा मारतो धर्माधर्माच्या अरे जो भी पुरुष स्वतःची बहीण स्वतःची मुलगी स्वतःची सून आणि छोट्या भावाची पत्नी या चार स्त्रियाकडे वाईट नजरेने जो पुरुष पाहतो त्याला गावाच्या चौकात दुपारी 12 वाजता दगडाने ठेचून मारलं तर पाप लागत नाही मूर्खा नीट लक्ष द्या स्वतःची बहीण स्वतःची मुलगी स्वतःची सून छोट्या भावाची पत्नी या चार स्त्रियाकडे कुणतरीने पाहणारा पुरुष आहे ना त्याला दुपारी गावाच्या चौकात मारलं तर पाप लागत नाही मूर्खा
अधर्म आणि धर्माचा गप्पा करतो सुग्रीव तुझा सक्का भाऊ आणि त्याची बायको घरात ठेवून घेतलीस तुला लाज वाटत नाही जगाच्या पाठीवर तुझ्यासारखा पापी माणूस नाही म्हणले राम वालीला आता वाली कसा बोलतोय बघा वाली म्हणतो देवा मी पापी अजून दी पापी सगळे ग्रंथ सांगतात जन्मभर दारू पिणारा वाईट वागणारा माणूस पण मरताना त्याच्या तोंडाला जर राम शब्द आला तर तो पुण्यवान रामा मी तर तुझ्या मांडीवर प्राण सोडतोय मी पापी कसा कसा पापी रामाचं तोंड बंद केलं वालीनं आणि मग राम म्हणले वाली तुला जिवंत करू वाली म्हणतो नाही प्रभू ऐकलंय मी जनम जनम मुनी जतन कराई आंती राम कही आवत नाही जन्मची जन्म गेले ना देवा काही माणसानी इकडलं विकलं आणि काशीला मरण यावा म्हणून मुक्ती मिळती म्हणून तिथं बांगला मारला पण पित्राला इकडं आले ती इकडंच मेले बंगले तिकडंच राहिले पित्राला इकडं आले एवढं सोपं नाही ते जन्मच जन्म गेले तेव्हा मुक्तीसाठी रामा तुझ्या मांडीवर मला मरण येत आहे सज्जनानो तारा नावाची राणी आणि अंगद रडतच आले मरायच्या अगोदर एकीकडून अंगदाचा हात आणि एकीकडून रामाचा हातात हात दिला खूप रडला वाली वालीला सांग वालीने सांगितलं देवा तुझं भजन नाही केलं कधी मी पण जाता जाता माझं एवढं बाळ राम कार्याला अर्पण करतो माझं लेकरू सांभाळा वालीनं प्राण सोडला तारा नावाची राणी फाड फाड रामाच्या समोर डोकं बडवून घेते रामाला म्हणते देवा मला विधवा केलंय तुम्ही माझा पती मारला माझा वाली मारला राम म्हणले वाली नाव देहाला का मधल्या आत्म्याला देहाला नाव वाली असेल तर देह पडलाय उचलन जा घरी आत्म्याला ना वाली असल तर आत्मा कधी मरत नसतो आत्मानं देखे मरण मग रडण्याचं काय कारण सज्जनानं किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव बनवला युवराज पद अंगदाला दिलं आणि पाहता पाहता चार महिन्याचा पावसाळा गेला दिवाळीचे दिवस संपले तरी सुग्रीव संसारामध्येच रंगून गेलेला आहे आणि त्या वृषभ पर्वतावर राम बसून आहेत चार वाजून 3 मिनिट झाले बंद करू का घेऊ पुढं थोडं घ्या ना घ्या घ्या घेऊ अन्ना घेऊ रामायण चालू